सिडको प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी मुंबई येथे त्यांच्या दालनात बैठक पार पडली. प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी सर्वसमावेशक निर्णय घेण्याबाबत राज्य शासनाकडून अंतिम कार्यवाही सुरू आहे. त्याच अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या बाबींचा त्यात समावेश करावा अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या बैठकीत केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांना निवेदनही दिलं आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सातत्याने मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून आणि पत्राद्वारे सिडको प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत ती नियमित करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. त्या अनुषंगाने सदर घरे नियमित करत असताना प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीतील बाबींचा अंतर्भाव अत्यंत आवश्यक आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करताना गावठाणाबाहेरील प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या विशिष्ट हद्दीचा विचार न करता अर्थात सर्व बांधकामांचा विचार होणे आवश्यक असून प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या निवासी बांधकामासोबतच अशांत वाणिज्य किंवा भाडेकरू वापर ही बांधकामे देखील नियमित करणे गरजेचे आहे. बऱ्याच ठिकाणी त्यावरच प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबियांची उपजीविका अवलंबून आहे, त्यामुळे याबाबतही सकारात्मक कार्यवाही झाली पाहिजे. सिडको व्यतिरिक्त नवी मुंबईतील या 95 गावांतर्गत MIDC अथवा अन्य शासकीय जमिनीवरील प्रकल्पग्रस्तांची घरे देखील नियमित होणे आवश्यक आहे. बिगर प्रकल्पग्रस्तांकरिता रहिवासी वापराकरिता नियमित करण्याबाबत शासनाचा सिडकोचा दर देखील मर्यादित राहिला पाहिजे, कारण ही बांधकामे प्रकल्पग्रस्तांनीच बांधलेली असून बिगर प्रकल्पग्रस्तांना राहण्याकरिता अथवा भाडे तत्वावर दिलेली आहेत. त्यापूर्वी ज्यांना 12.5% योजनेअंतर्गत भूखंडाचे वाटप झालं आहे आणि ज्यांची बांधकामाची पात्रता त्यामधून वगळण्यात आलेली आहे, सर्वप्रथम अशा सर्व प्रकल्पग्रस्तांची नोडनिहाय माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच त्या सर्व प्रकल्पग्रस्तांना जर त्यांच्या वगळलेल्या पात्रते एवढा भूखंड देणे शक्य नसेल तर वगळलेल्या क्षेत्रा एवढा TDR देण्यात यावा. तो TDR त्या क्षेत्रात अथवा नोडमध्ये वापरणे शक्य नसल्यास आजूबाजूच्या क्षेत्रात अथवा नोड्समध्ये वापरण्यासाठी परवानगी देण्यात यावी. प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करत असताना गावठाणामध्ये अथवा गावठाणाबाहेर अस्तित्वातील कातकरी, ठाकूर, मागासवर्गीय तसेच अन्य भूमिहीन कुटुंबांची घरे देखील नियमित करण्याबाबत निर्णय होणे गरजेचे आहे. गरजेपोटी घरे नियमित करत असताना मुख्य रस्ते, मूलभूत सोयी सुविधा, सामाजिक सेवा भूखंड, आरक्षण, DP आरक्षण अशा ठिकाणी येणाऱ्या सर्व जुन्या बांधकामांना योग्य तो मोबदला अथवा TDR देणे आवश्यक आहे. गरजेपोटी क्षेत्राबाहेरील भूखंडाचे सिडकोतर्फे वाटप करताना त्या परिसराकरिता सामाजिक सुविधा तसेच नागरिकांच्या सामाजिक सोयीकरिता प्रथमच भूखंड आरक्षित ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर उर्वरित भूखंडाचे वाटप करणे गरजेचे आहे. या बाबी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उल्लेखित करून प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करून त्यांना दिलासा देताना या बाबींचाही त्यात समावेश करावा अशी मागणी केली. या बैठकीला माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार संदीप नाईक, आमदार मंदा म्हात्रे, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील यांच्यासह सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.